नमस्कार मी प्राध्यापिका मृदुला वाघमारे नागा आचार्य आणि द्राकृ मराठे महाविद्यालय चेंबूर आम्ही आचार्य नाईन एफ एम तर्फे वेगवेगळ्या क्षेत्रातील महिला कशा प्रकारे दिवाळी सण साजरा करतात हे आपणासमोर सांगत आहोत आज मी आपणा पुढे आमच्या सर्व रसिक का प्रेक्षकांसाठी एका समाजसेविकेची दिवाळी कशी असेल किंवा कशी असावी हे आधारे मीते आपला है। एका नाटुकल्याच्या आधारे मी ते आपल्या समोर मांडत आहे एका समाजसेविकेची दिवाळी ओम बुर बुर स्वह तत्सविम भरगो देवस धीमही धियो यो न प्रचोदयात पहाटेची देवपूजा आटोपली तशीच घाईघाईने उठले रेडिओवर सुगम संगीत सुरू होते लगबगीने किचनवर गेले गॅसवर दूध ठेवले होते तशीच जोरात आदोळी ठोकली अरे जयू उठ आता पहाट झाली उठणे लावायचे असेल ना तुला अगं लावायचे म्हणजे काय आज दिवाळी पहाट आहे उठणे लावायचेच आहे पण वेळ आहे ना तुला हे वाक्य काणी पडले लगबगीने सुगंधित तेल आणि उठणे आणले फोन खणानला धावत जाऊन फोन घेतला ताई तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आपण आश्रमात किती वाजता पोहचाल आम्ही तयारी करून ठेवली आहे सर्व मुली खूप तुमची आतुरतेने वाट पाहत आहेत वेळ सांगितली तर बरं होईल हो हो येईन ना सांगते ह आवरले की नाही सांगेन मी तुम्हाला तुझ ऐकताच धावत पळत बेडरूम मध्ये गेले उठण लावलं माझी चिऊ दिवाळीच्या दिवशी अजून अंतरुणातच तिचा गोड गोड पापा घेतला उठ ग चिऊ उठा उठा पहाट झाली अभैस्नानाची वेळ झाली ही चिऊची आमच्या आवडती जाहिरात ती अंतरुणातून उठत नाहीये पाहताच मोबाईलवर तिची आवडती जाहिरात लावली जाहिरातीवरचे शब्द कानी पडताच चिव अगदी लगबगीने उठली आई आई उठले ग मी आज दिवाळी आहे ना मला सुगंधी उठणं लावून सुगंधी तेलाने नाऊ घाल मी तुलाच कुठे कुठे म्हणून सोडणार नाही आली बर का चिऊची फरमाईश झाली चिऊची तयारी सुरू आंघोळ करतानाच्या तिच्या बाल लीला बघत गड्याचे काटे कधी पुढे सरकत गेले हे कळलंच नाही तिच्या बाबांची देवपूजा झाली बाबांची देवपूजा झाल्याबरोबरच मी अगदी लगबगीने फराळाचे डबे काढले आम्ही फराळ करायला बसलो गोडगोड लाडू षटकोनी शंकरपाळ्या वळणा वळणावळणाची चकली तिखट चिवडा आम्ही सारेजण आनंदाने एकत्र होतो चिव सांडू नकोस ग नीट का फराळ सांडायचा नसतो गोडगोड लाडू का म्हणजे वर्षभर गोडगोड बोलशील जरा जपून ठसका लागेल हे माझे नेहमीचे तिला सांगणे असायचे आज दिवाळीच्या दिवशी देखील मी माझं सांगणं मात्र सोडलं नाही घड्याळाचे काटे सरकतच होते घड्याळ्याकडे पटकन लक्ष गेलं अरे बाप रे एवढा वेळ झाला आश्रमात माझी सारे जण वाट पाहत असतील साऱ्या मुली माझ्या आतुरतेने आठवण काढत असतील आत्ताच उमाताईंचा फोन येऊन गेलाय सगळे विचार एका पाटोपाट एक मनात येऊ लागले पटकन गेले कपाटातली का साडी काढली आणि लगबगीने तयार झाले मी तयार झालेली पाहताच खांद्याला अडकवलेली पर्स बघताच आता कुठे निघालीस सणाच्या दिवशी आजही काम आहेच का जयूचा सूर त्रासलेला होता खरोखर हा शब्द हा प्रश्न मला नेहमी असायचा पण आज या प्रश्नाचं फार वाईट वाटत होत कारण आज मला जायचं होतं एके ठिकाणी की जिथे मी आयुष्यभर काम केलं त्या मुलींना मला भेटायचं होतं पण मी जरा नेहमीप्रमाणे दुर्लक्षच केलं कसे बसे केस विंसरले कपाटातले ड्रॉवर उघडले व हाताच्या मुठीत येतील तेवढे पैसे पटकन घेतले जयूचा आवाज वाढतच होता मृदू कुठे चाललीयस मी तुला विचारतोय अरे आज दिवाळ सण आहे आपण किती आनंदाने साजरा करतोय आपण आपल्या चिवसाठी किती धडपडतोय तू आज घरीचता तू आज जायचं नाही पुन्हा जयूने माझ्या त्रासलेल्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि त्याने माझ्या मनातलं नेहमीप्रमाणे ओळखलं तरी तो मला म्हणतो म्हणतच होता अगं त्या मुलींचे काय त्या मुलींना समाजाने दूर लोटले त्यांच्या कुटुंबाने त्यांना नाकारले त्यांना मदतीचा हात देणारे कुणीच नाही का या जगात केवळ तूच आहेस का फक्त तूच तर तू जाऊ नकोस असं मी तुला पुन्हा पुन्हा सांगतोय त्यांची कसली दिवाळी त्यांना कुठे घरदार आहे त्यांना कुठे कुटुंब आहे त्यांना येणारा प्रत्येक दिवस सारखाच निसर्गाने जे नशिबी दिले ते भोगत बसायचं असंच त्यांचे नशिबी आले जयूचे ते शब्द अगदी तापलेले तेल कानात ओतावे असेच मला वाटत होते पण मला मात्र माझे पाय माझ्या आश्रमाकडे ओढ घेत होते त्या मुलींना आज मला बघायचं होतं त्या मुलींना आज मला ती माया द्यायची होती अगं पण आपल्याला त्याचे काय आज एवढा मोठा पवित्र सल तू आज घरी राहायला आवस जयूची वाक्य आणि वाक्य सुरूच होती कानावरती पडत होती शेवटी मी न राहून म्हंटल नाही रे जयू आज या पवित्र दिनी तिथे माझी खरी गरज आहे त्यांना कुणीही बघणार नाही वाट पाहत असतील त्या अगदी डोळे आसुसले असतील त्यांचे मला बघायला कधीतरी ताई येईल म्हणून हो त्यांना मी नेहमी यावेळेसी वाटते आणि त्यांना जेवढी मी यावेळेस वाटते तेवढी मला सुद्धा त्यांच्याकडे जाण्याची ओढ आहेच की त्यांच्याकडे जावे त्यांच्या निरागस डोळ्यांकडे पाहावं त्यांचे अगदी डोळे खोल खोल रुतलेले माझ्या जाण्याने ते पुन्हा प्रफुल्लित होतात तरी त्यांच्या डोळ्यात पुष्कळ कहाणी भरलेली आहे याची जाणीव करून देणारे अरे जयू ऐकतोयस का खरं सांगू तुला त्या डोळ्यांकडे पाहिलं ना की ते, ते कुठली तरी करुण कहाणी सांगत आहेत असं नेहमी वाटतं जसे बोलून मी लगेच निघाले पुन्हा जयूचे शब्द मी ऐकलेच नाहीत कारण आता मात्र माझे पाय राहतच नव्हते मी घाईघाईने घराचा उंबरटा ओलांडला दरवाजा समोर येताच ऑटो रिक्षा पकडली रिक्षापेक्षा अधिक वेगाने माझे मन धावत होते रस्ता संपत संपता संपता संपत नव्हता संपत संपत मी पोहोचले माझ्या कर्तव्य कर्तव्यभूमीच्या दारात आश्रमाकडे पाहिल्यानंतर आज दिवाळ सण छान लाइटिंग केली होती आकाश कंदील दारात अगदी छान डौलाने फडकत होता आणि खरोखर ते आकाश कंदिलाकडे पाहून माझे डोळे पाणावले माझी रिक्षा थांबली उमाताईनी रिक्षात मी आहे बघितल्यानंतर लगबगिनी त्या आल्या आणि माझे पुष्पगुच्छ देऊन त्यांनी स्वागत केले पुष्पगुच्छ घेते ना घेते तोच उमाताई म्हणाल्या आहोताई आलात जरा बसा ऑफिस मध्ये दे। पाणी देते चहा देते आज दिवाळ नाही आहे ना मी त्यांना लगेच म्हटलं काहीही नको मला मला लगेच घरी आहे पण आज मी या मुलींसाठी आहे मला मुलींकडे जाऊ द्या मी पटकन मुलींकडे गेले त्या मुली छान खेळत होत्या अनेक त्यांच्या समोर होती पण मला पाहिलं तशा त्या मुली धावत माझ्याकडे आल्या अगदी धावत आणि त्या धावत येताना पाहून माझं मनही आनंदाने भरून आलं ताई ताई करून माझ्या साडीशी लोंबकळू लागल्या वाली ताई हॅप्पी दिवाली ताई असं प्रत्येक जण म्हणत होत्या ताई ताई आलीस का गो तू तु। तुला हॅप्पी आमच्यासाठी खाऊ का खाऊ मला ते पटकन जाणवलं आज उमा ताईंनी फराळाचं सामान आणलं होतं आणखीन लोकांनी त्यांना फराळ दिला होता पण माझ्या फराळाची मात्र त्या मुली आतुरतेने वाट पाहत होत्या मी लगबगिने हातातली पिशवी घेतली आणि पटापट ती सोडायला सुरुवात केली उमाताईंकडून ताईंकडून डिशेश मागितल्या आणि त्या डिशेश मध्ये पटापट पत्त खाऊ टाकू लागल्या हो हो आणलाय ना आणलाय मी खाऊ तुमच्यासाठी असं म्हणून मी माझ्याकडच्या पिशवीतलं सगळं काही त्यांच्या समोर ठेवलं लाडू करंजा चकल्या अगदी सारं सार गोड गोड शंकर पाळ्या आणि मुलींनी देखील काहीही विचार न करता खायला सुरुवात केली त्यांच्या चेहऱ्यावरच समाधान पाहून आज मला या दिवाळी सणामध्ये कृतकृत्य झाल्यासारखं वाटलं मुलींचं बकाबक खाणं सुरू होत फराळाचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडत होता उमाताईंच्या डोळ्यातही आनंद आश्रू होते उमाताई अगदी मला भारावून जाऊन म्हणाल्या ताई तुम्ही आलात खूप बरं झालं खूप वेळापासून मुली तुमची वाट पाहत होत्या मुलींच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडत वाहत होता उमाताई म्हणाल्या अहो सकाळी मी तुम्हाला फोन केला होता पण तुम्ही उचललाच नाही मला असं कुठेतरी वाटलं की तुम्ही येणार की नाही हा प्रश्न माझ्या मनात उभा राहिला पण दुसऱ्या फोनने मात्र मी मात्र आनंदित झाले माझ्याही डोळ्यातून अश्रू कधी वाहू लागले हे कळलंच नाही मोठ्या आत्मविश्वासाने मुलींच्या डोक्यांवर हात ठेवला भरभरून बर आशीर्वाद दिला मुलींकडे पाहून मी म्हंटल उमा वळून मी म्हंटल उमाताई आता मला निघायला पाहिजे कुटुंबातलं सारं जागेवरच ठेवून हो या मुलींच्या ओढीने घरातून पाय निघत नव्हता माझे पती जयंतराव माझी मुलगी चिऊ ह्या सगळ्यांचे चेहरे डोळ्यासमोर दिसतात त्यांना सोडून येणं हे मला जमत नव्हतं घरच्याही जबाबदारी आहेतच ना निघते मी उमाताई असं म्हणून मी माझी पाठ वळवली उमाताईंनी हातात हळदी कुंकू घेतलं हळदी कुंकू त्यांनी मला लावलं मी वळले सोबत रिक्षा होतीच रिक्षात बसले आश्रमातील दृश्य डोळ्यासमोरून हलत नव्हते पण हळूहळू आश्रम मागे जात होता तेवढ्यात रिक्षातील रेडिओवर सूर ऐकू येऊ लागले जे का रंजले गांजले जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा धन्यवाद